नमस्कार विद्यार्थ्यांनों, डॉक्टर कीर्ती हिंदी की दुनिया चैनल वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे। आपण पहिला वीडियो बघितला तो होता शब्दालंकार यावर, आणि आज आपण दुसरा वीडियो बघणार आहोत तो आहे अर्थालंकार। शब्दालंकार आपण बघितला शब्दामुळे भाषेला, वाक्याला किंवा कवितेला जे सौंदर्य प्राप्त होतात त्याला आपण शब्दालंकार असे म्हणतो, आणि अर्थाद्वारे जे सौंदर्य कवितेला प्राप्त होतात त्याला आपण अर्थालंकार असे म्हणतो। जे अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित असतात त्यांना अर्थालंकार असे म्हणतात। किंवा आपण असेही म्हणू शकतो की दोन भिन्न असलेल्या वस्तूंमध्ये साम्य आणून चमत्कृती पूर्णरित्या एकत्र बांधणे म्हणजे अलंकार होय। ठीक आहे, म्हणजे दोन गोष्टी आपण म्हणायचं की ही गोष्ट अगदी त्याच्यासारखी आहे तशीच दिसते। कित्येकदा आपण असा शब्द वापरत असतो, अरे ही तर तशीच दिसते, ती गोष्ट तशीच दिसते, अरे ते तसंच होतं, है ना। तर म्हणजे ते तसंच जे असतं ते साम्यधर्म असतो, है ना, त्याला आपण अर्थालंकार म्हणतो। मग यात साधारणपणे उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपनवृत्ती, अन्योक्ती, पर्यायोक्ती, विरोधाभास, व्यतिरेक, अतिशयोक्ती, अनन्वय, भ्रांतिमान, ससंदेह, दृष्टांत, अर्थांतरन्यास, स्वभावोक्ती, अनुप्रास, चेतन गुणोक्ती, श्लेष, असंगती, सार, व्याज स्तुती, व्याजोक्ती असे 22 उपप्रकार पडतात, म्हणजे भरपूर प्रकार पडतात, पण आपण इथे थोडेफारच प्रकार जाणून घेणार आहोत। आता आपण इथे बघूया, उदाहरण दिलेलं आहे इथे, म्हणजे वरती असं सांगितलेलं आपल्याला की जेव्हा दोन वस्तूंमध्ये आपण साम्य आणतो आणि चमत्कृती पूर्णरित्या त्यांच्यामध्ये एक रूप आणतो तेव्हा तिथे अर्थालंकार होतो। आता आपण इथे बघूया, गाल गुलाबासारखे मऊ आहेत, हे मी इथे उदाहरण दिलेलं की गाल गुलाबासारखे मऊ आहेत। मग आता ह्या वाक्यामध्ये बघा, या वाक्यात कवी गालाचे वर्णन करत आहे, म्हणून गाल काय होणार, उपमेय होणार। मग हे गाल काय आहे, उपमेय आहे, कारण गालाचे वर्णन केलेले आहे, पण ते कोणासारखे आहे, ते गुलाबासारखे आहे। मग गुलाबाशी त्याची तुलना केलेली, म्हणून गुलाब जे आहे ते काय असणार, उपमान असणार। आणि सारखे हा शब्द कशासाठी आला आहे, किंवा गाल आणि गुलाब ह्या दोघांची समानता दाखवण्यासाठी, साम्यधर्म दाखवण्यासारखेसाठी जे आहे सारखे असा शब्द आलेला आहे। मग आपण बघूया, ह्या वाक्यात कवी गालाचे वर्णन करत आहे, म्हणून गाल हे उपमेय आहे, आणि उपमेयाचे साम्य ज्या गोष्टीशी आहे ते उपमान आहे। मग गालाचे जे साम्य आहे ते गुलाबासोबत आहे, म्हणून गुलाब काय आहे, उपमान आहे। आता साम्यधर्म म्हणजे उपमान आणि उपमेय यामधील साम्य, म्हणजे की समानता दर्शवणाऱ्या गुणधर्माला साधर्म्य म्हणतात। मग कसे, तर इथे मऊ आहेत असा शब्द आपल्याला दिलेला आहे, म्हणजे जसे गुलाबाचे फूल मऊ असते की नाही, तसे ते गाल अगदी मऊ आहे। मग हा जो मऊ शब्द आहे हा साम्यधर्म आहे। मग साम्यधर्म सूचक शब्द कुठला आहे, साम्यधर्म आपल्याला सूचना कुठला शब्द देतो की यांच्यामध्ये ही समानता आहे, तर सारखे शब्द जो आहे ना हा आपल्याला सूचना करतो, हा आपल्याला सूचित करतो की हे जे गाल आहेत ना हे मऊ आहेत, कुणासारखे मऊ आहेत, गुलाबासारखे मऊ आहेत। या दोघांची तुलना करून आणि त्याचे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये समानता दाखवणारा हा गुण म्हणजे की साम्यधर्म सूचक। तो उपमेय आणि उपमान ह्यामधील साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला आपण साम्यधर्म सूचक शब्द असे म्हणतो। तर गुलाबासारखे ह्या शब्दातील सारखे हा शब्द साधर्म्य सूचक शब्द आहे। आता इथे तुम्ही साधर्म्य सूचक लिहू शकता, साम्यधर्म सूचक लिहू शकता, है ना। इथे मी साधर्म्य सूचक लिहिलेलं आहे, ह्या शब्दातील सारखे हा शब्द साधर्म्य सूचक शब्द आहे, अर्थात सारखेपणा दाखविणारा शब्द आहे, म्हणजे साधर्म्य सूचक शब्द असते, याला साधारण धर्म असे सुद्धा म्हणतात, है ना।
असेही याला म्हणतात. आता आपण अर्थालंकाराचे काही प्रकार बघणार आहोत. आपण वरती बघितलं होतं ना, अलंकार म्हणजे आभूषण, म्हणजे आपण जेव्हा शब्दालंकार वाचला होता, शब्दालंकाराचा अभ्यास केला होता, त्यावेळेला आपण बघितलं होतं की आभूषणाला नावं होती, अनुप्रास अलंकार, यमक अलंकार, श्लेष अलंकार, आणि त्यातील सुद्धा आतल्यात अजून दुसरे अलंकार म्हणजे की ते आभूषणाचे नावं होते, अनुप्रास आभूषण, यमक आभूषण, श्लेष आभूषण असे. मग आता अर्थालंकारामध्ये सुद्धा अर्थालंकार एक आभूषणच आहे, त्यामध्ये अजून छोटे छोटे भरपूर आभूषणं आहेत. त्याच्यामध्ये पहिलं दिलं आपल्याला उपमा अलंकार, म्हणजे हा एक दागिना आहे. दुसरं आपल्याला दिलेलं आहे काय, तर आपण पुढे बघूया उत्प्रेक्षा अलंकार, असे इथे नावं दिलेली आहेत. आपण त्याचे भरपूर उदाहरणं इथे बघणार आहोत, इतके उदाहरणं की म्हणजे सगळे उदाहरणं तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये एकाच जागेवर बघायला मिळणार आहे अर्थालंकाराचे, त्यामधल्या सगळ्या प्रकारांचे. म्हणजे तुम्हाला दुसरी कुठलीही पुस्तक उचलून बघण्याची गरज नाही. एक वेळ तुम्ही इथे अर्थालंकाराचा अभ्यास केला म्हणजे तुमची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू देत किंवा तुमची शाळेची एक्झाम असू देत, कुठली एक्झाम असू देत, तुम्हाला सर्व एक्झाम्पल इथे एका जागेवरच मिळालेले आहेत. आता बघूया उपमा अलंकार म्हणजे काय. त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये सिमिले असे म्हणू शकता, आहे ना. तर उपमे हे उपमानासारखेच आहे, म्हणजे कुठली गोष्ट एखाद्या उपमानासारखीच आहे असे वर्णन जेथे असते तेथे उपमा अलंकार होतो. साम्यधर्मसूचक शब्द या अलंकारात सम, समान, म्हणजे आपण इथे साम्यधर्मसूचक शब्द म्हणजे साधर्म्यसूचक शब्द म्हणजे याची ओळख आपण कशी करू शकतो, त्याच्या ओळखीसाठी सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, प्रमाणे, परी, तुल्य, जेवी, तेवी, सदृश, गत, परिस, सारखी, असे शब्द आपल्याला तिथे दिसतात. आणि जेणेकरून आपल्याला ओळख होते की अरे हा तर उपमा अलंकार आहे, याच्यामध्ये तर सम आलेलं आहे, याच्यामध्ये तर तुल्य आलेलं आहे, याच्यामध्ये तर प्रमाण आलेलं आहे किंवा प्रमाणे आलं आहे किंवा सारखी, परिस, गत असं आलेलं आहे, मग हे तर बाबा उपमा अलंकार आहे असं आपण त्याला नेमकं ओळखू शकतो. म्हणजे आपल्याला इथे एक छोटीशी ट्रिक किती चांगली आहे बघू, हे इतके शब्द जर का तुम्ही पाठ करून टाकले, समसमान, सारखे, वाणी, जसे तसे, प्रमाण, प्रमाणे, परितुल्य, जेवी तेवी, सदृश, गत, परिस, सारखी, हे असं बोलून बोलून 10-15 वेळ तुम्ही बोललात तर तुम्हाला ते पाठ होणार. आणि हे जर का तुम्हाला पाठ झालं मग कुठल्या ओळीमध्ये हे शब्द आली की तिथे उपमा अलंकार आहे हे तुम्हाला पटकन ओळखायला येईल, है ना. बहुतेक करून प्रश्नामध्ये तुम्हाला फक्त अलंकाराचे नावच विचारले जाते की ह्या ओळीमध्ये कुठला अलंकार आहे असं. खूप कमी इथे आपल्याला असे प्रश्न पण दिलेले असतात की उपमेय आणि उपमान ओळखा किंवा साधर्म्य साम्यधर्म शब्द ओळखा किंवा सारखेपणा सांगणारा शब्द ओळखा असं आपल्याला लिहिलेलं असतं, मग ते आपल्याला तिथे ओळखायला लागतं. पण साधारणपणे तुम्हाला फक्त जे आहे अलंकाराचे नाव येतात. म्हणजे शाळेमध्ये मी 9वी, 10वी, 11वी, 12वी याची गोष्ट करते, आहे ना, तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त याचे नावं येतात. हल्ली तर 7वी, 8वीमध्ये सुद्धा अलंकार असतात, तर तिथे तुम्हाला फक्त नावं लिहायचे. आता पहिलं उदाहरण आपण बघूया, भरपूर उदाहरणं मी याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहेत हो. आता आपण बघूया, सावळा ग रंग तुझा पावसाळी नभा परी. आता सावळा ग रंग तुझा म्हणजे तुलना कोणाची केली आहे, रंगाची तुलना केलेली आहे कोणासोबत, तर पावसाची जे नभ असतात ना, पावसाळी ढग जे भरलेले असतात पावसाने, ते कसे काळे काळे दिसतात, सावळे सावळे दिसतात तसे, तर कुणाच्या तरी रंगाचा, समजा इथे कृष्णाच्याच रंगाचा आपण बघूया, तर सावळा ग रंग तुझा, मग इथे कृष्ण येतो का, नाही, इथे कुठली तरी स्त्री येणार, ग असं दिलेलं आहे ना. सावळा रे असतं तर आपण कृष्ण म्हटलं असतं, तर सावळा ग रंग तुझा पावसाळी नभा परी. तर इथे रंग उपमेय आहे कारण की ह्याची जी आहे तुलना केलेली आहे, कुणासोबत केलेली आहे, तर पावसाळी नभासोबत केलेली आहे. मग इथे तुम्ही बघताय ना की परिशब्द, हे बघा परिशब्द आलेलं, आपण जिथे ओळख बघितलेली तसा हा परिशब्द इथे आलेला आहे नभापरी. मग हे बघितल्याबरोबर आपण लिहू शकतो की हा उपमा अलंकार आहे. मग याच्यामध्ये आपल्याला विचारलं की उपमेय कुठे आहे, तर उपमेय रंग हा उपमेय आहे कारण ह्याची तुलना केलेली आहे, कोणासोबत केलेली आहे, तर पावसाळी नभासोबत केलेली आहे. साम्यधर्म दाखवणारे शब्द कुठले आहे, तर परी म्हणजे समान, कोणा समान आहे, तर पावसाळी नभा समान आहे. आणि काय समानता आहे त्यामध्ये, तर त्यामध्ये आहे सावळापण,
सावळा पण जो आहे ती त्या दोघांमध्ये समानता आहे, तुझ्या रंगामध्ये आणि त्या पावसाच्या नभामध्ये, ते पण तसेच सावळे आहे आणि तुझा पण रंग तसाच सावळा आहे, हा सारखेपणा दाखवणारा शब्द आहे. ठीक आहे, मग आता आपण पुढे जाऊया, पुढे बघूया. असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. आता इथे काय कुणाची तुलना केलेली आहे, इथे नदी उपमेय आहे, बघा नदीची तुलना केलेली आहे. आता उपमान काय, तर उपमान इथे दूध, दुधासारखी, कुणासारखी नदी, दुधासारखी नदी आहे ना. सारखी हा शब्द पुन्हा आपल्याला दाखवतो की उपमा अलंकार आहे. मग सारखी शब्द काय होणार, साधर्म्य शब्द होणार, आहे की नाही. त्याच्यानंतर सुंदर काय, दुधासारखी नदी कशी, सुंदर दुधासारखी नदी. मग सुंदरता त्यांची दोघांची जे साधर्म्यता आहे म्हणजे समानता आहे ती काय, सुंदर. मग सुंदर काय, साम्यधर्म आहे, साधर्म्य आहे. ठीक आहे, हे तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघूया. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहूते. आभाळागत, आभाळासारखी, आभाळाचं छत्र कसं आमच्या डोक्यावर आहे तसं तुझे मायाचं छप्पर, तुझ्या मायाचा हात आमच्या डोक्यावर सदैव असू दे. मग आभाळ हा उपमान, उपमेय काय, तर माया. कारण की आभाळाची तुलना कुणासोबत केलेली आहे, आभाळागत माया तुझी त्याच्या मायेसोबत केलेली आहे ना, प्रेमासोबत केलेली आहे. गत हा शब्द काय दाखवतो आपल्याला, तर गत हा शब्द आपल्याला इथे दोघांची तुलना करणारा शब्द आहे. तुझी आम्हावरी राहू दे. मग उपमान कुठला, आभाळ. माया कुठला, उपमे. आणि त्याच्यावर त्यांचा म्हणजे आपण काय म्हणूया त्याला, की गत, गत हा शब्द काय, साधर्म शब्द आहे, है ना. आता पुढे बघूया. मुंबईची घरे खुराड्यासारखी. मुंबईची घरे, घरांची तुलना कोणासोबत केलेली आहे, खुराड्यांसोबत केलेली आहे. तो उपमेय कोण, घरे. उपमान कोण, खुराडा. कारण की खुराड्यांसोबत त्याची तुलना केलेली आहे. आणि सारखी काय, सारखी कुठला शब्द आहे, तर साम्य शब्द आहे, समानता दाखवणारा शब्द आहे. ठीक आहे, मग पुढे आपण बघूया. तिचे मुख कमळाप्रमाणे सुंदर आहे. तर तिचे मुख, मुखाची तुलना केलेली कुणासोबत, कमळाच्या फुलासोबत. मग मुखाची तुलना कमळासोबत. मग मुख हे उपमेय, कारण की मुखाची तुलना केली आहे, कमळाची तुलना नाही केली. की ते कमळ, कमळाचे मुख, कमळ तिच्या मुखासारखे असं नाही बोललेले. इथे तिचे मुख कमळासारखे आहे, म्हणजे कमळाचं फूल जसे सुंदर असतं ना, असते ना, तसं तिचं मुख पण खूप सुंदर आहे. तर तिचे मुख कमळाप्रमाणे सुंदर आहे. मुख उपमेय, कमळा उपमान, म्हणजे कमळाचे फूल हे उपमान. प्रमाणे, प्रमाणे शब्द उपमा, हे जे आपण इथे हे बघतो ना उपमा अलंकार, याचे ओळख देणारे ते शब्द आहे प्रमाणे. आणि सुंदर हे त्याच्यामध्ये साम्यधर्म दाखवणारे शब्द आहे. तर ह्या प्रकारे आपण ह्याला बघूया. पुढे मी तुम्हाला भरपूर एक्झाम्पल्स दिली आहे. मेघसारखे तो श्याम सावळा. मेघसारखे, आता सारखे शब्द साम्यधर्म दाखवणारा आहे ना. सावळा, सावळा काय दाखवणारा, तुम्हाला त्यांची समानता दाखवणारा. त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. अक्षरांची तुलना केली कोणासोबत, मोत्यांसोबत. मग अक्षर काय झाले, उपमेय झाले. मोती काय झाले, उपमान झाले. सुंदरता काय झाली, त्यांच्यामध्ये साम्यधर्म दाखवणारा शब्द झाला. आणि त्यांची साम्य शब्द कुठला झाला, तर सारखे झाले, है ना. अशा प्रकारे तुम्हाला आता पुढचे सगळे उदाहरणं बघायची आहेत आणि त्याच्यामधनं काढून बघायचं. रामाची बुद्धी सूर्यासारखी तेजस्वी आहे. रामाच्या बुद्धीची तुलना केली गेली. बुद्धीची तुलना कोणासोबत, तर सूर्यासोबत केलेली. मग बुद्धी काय झाली तुमची, बुद्धी उपमेय झाली, ऐक की नाही. आणि बुद्धी, बुद्धी काय झाली तुमची, उपमेय झाली. आणि तुम्हाला सूर्यासारखी कुणासारखी आहे, तर सूर्यासारखी. सूर्य काय झाला, उपमान झाला. ठीक आहे, सूर्यासारखी तेजस्वी आहे. सारखी, सारखी शब्द जे आहे साम्यधर्म, साम्य शब्द दाखवतोय. आणि कशी आहे सूर्यासारखी, कशी, तेजस्वी. तेजस्वी मग साधर्म्य दाखवतोय. आईचे प्रेम सागरासारखे असते. आईच्या प्रेमाची तुलना सागरासोबत केलेली आहे. सारखा शब्द आलेला आहे. ज्योतिसम समस्त जळाली झासीची राणी. ज्योतिसम,
ज्योतीसारखी सम सम शब्द उपमा अलंकार तुम्हाला इथे दाखवतो आहे. ज्योती सम ज्योतीसारखी कोण? झासीची राणी. झासीच्या राणीची तुलना कोणासोबत केलेली आहे? ज्योतीसोबत केलेली आहे. सम शब्द आलेला आहे, है ना. आणि जळाली हा शब्द आलेला आहे. पिठासारखे स्वच्छ चांदणे पडले होते. पिठाची तुलना केलेली आहे कोणासोबत? केलेली आहे स्वच्छ चांदण्यांसोबत केलेली आहे. मग पीठ आणि चांदणा यांची दोघांची तुलना केलेली आहे. सारखे शब्द इथे आलेला आहे. स्वच्छ शब्दसुद्धा इथे आलेला आहे. तर स्वच्छ म्हणजे काय? चांदणे जसे स्वच्छ आहे तसे पीठ स्वच्छ आहे. तर मग स्वच्छ साधर्मता दाखवून देतो आहे. आणि सारखे शब्द जो आहे तो साधर्म्य शब्द आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण पुढे बघूया. आईचे डोळे जसे लोणियाचे गोळे. आता गाईचे डोळे, गाईचे डोळे, गाईच्या डोळ्यांची तुलना कुणासोबत? लोण्याच्या गोळ्यासोबत केलेली आहे. मग गाईचे डोळे उपमे, लोणियाचे गोळे उपमान, है की नाही. आणि जसे शब्द आहे हा उपमा अलंकार आम्हाला त्याच्याबद्दल सांगतो. जसे म्हणजे उपमा अलंकार. ज्योती सम सम्राट जळाली झांसीची राणी हे बघितलं आहे. तिचा वर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी आहे हे पण आपण बघितलं आहे. तिचा वर्ण, तिचा रंग असं इथे वर्णाच्या जागी रंग येऊ शकतो, है ना. तसं आपण चंद्राप्रमाणे तेजस्वी आहे, सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे, सेम गोष्ट आहे. सूर्याच्या जागी इथे चंद्र लिहिला आहे, रंगाच्या जागी इथे वर्ण लिहिला आहे. आता आपण इकडे बघूया. सुकून जावा कुंभ तसा वाळून गेला जीव. सुकून जावा कोंब, एखाद्या बीला कोंब आलेला आहे आणि तो कोंब जसा सुकून गेला आहे, वाळून गेलेला आहे, तसा तो छोटासा कोमल जीव आहे तो सुद्धा वाळून गेलेला आहे. तर त्या कोंबाची तुलना कोणाशी केलेली आहे? जीवाशी केलेली आहे. तसा शब्द उपमा अलंकार हे आपल्याला दाखवतो. ठीक आहे. गाई भरून गाईचे कान जसे नाग वेलीचे पान, है ना. गाईच्या कानाची तुलना कोणासोबत केलेली आहे? तर नागवेलीच्या पानांसोबत केलेली आहे. जसे इथे त्यांच्यामध्ये साधर्म दाखवतो आहे. आता आपण पुढे बघूया. गोधूम वर्ण तिचा हरणाच्या पाळसापरी डोळे, है ना. तिचा वर्ण कसा आहे? गोधूम, गोधुली वेळा म्हणजे संध्याकाळच्या वेळेला गाईच्या पायाने जी धूळ उडते त्यावेळेला जो असा रंग धूळ जेव्हा वर उडते आणि ती जशी दिसते तसा तिचा रंग आहे, तिचा वर्ण आहे. गोधूम वर्ण तिचा, आपण म्हणतो ना तिचा रंग कसा आहे तो गोधूम आहे म्हणजे सावळा रंग आहे. हरणाच्या पाळसापरी डोळे, पण तिचे डोळे कसे आहे? हरणाचे जे पाळीस असते ना, हरणाचे जे पिल्लू असते त्याच्या डोळ्यासारखे, है ना, हरणाच्या पाळसापळी तिचे डोळे तसे मोठे मोठे टवटवीत तिचे डोळे आहे. तर परी शब्द उपमा अलंकार दाखवून देतो आहे. गोधूम वर्ण तिचा, तिच्या वर्णाची तुलना केलेली आहे, डोळ्यांची तुलना केलेली आहे कोणासोबत? पाळसासोबत, है ना, हरणाच्या. असं तिथे उपमा अलंकार आहे. स्नेहाळ वदना नामी प्रसवी दुबिंब जेवी वाटोळे. जेवी उपमा अलंकाराचं उदाहरण आहे, जेवी आलेलं आहे. झाडांवर, झाडावर लोंबणारी, लोंबकणारी, लोंबणारी किंवा लोंबकणारी दोन्हीपैकी कुठलाही शब्द घेऊ शकता तुम्ही. तर झाडावर लोंबकणारी दोरी अंधारात सापागत भयानक वाटत होती, म्हणजे ती दोरी सापासारखी दिसत होती. गत शब्द इथे उपमा अलंकाराचं उदाहरण आहे. आणि झाडावर लोंबणारी ती दोरी, दोरीची तुलना केलेली आहे कोणासोबत? सापासोबत केलेली आहे. ठीक आहे. तर इथे उपमा आणि उपमान गत शब्द त्यांच्यामध्ये समानता दाखवून देणारे शब्द आहे असे, है ना. चैत्रातल्या पालवीसारख्या त्या आठवणी झिळमिळत होत्या. चैत्रातल्या पालवीसारख्या, पालवी चैत्रातली पालवी सारख्या त्या आठवणी झिळमिळत होत्या. आठवणी काय करत होत्या? झिळमिळत होत्या. सारख्या शब्द इथे आलेला आहे म्हणजे उपमा अलंकार आहे. ते एवढेसे पोर हरणासारखे चपळ होते. पोराची तुलना कोणासोबत केलेली? हरणासोबत केलेली आहे. सारखे शब्द इथे दिलेले आपल्याला त्यांच्यामध्ये एक सारखेपणा दाखवायला आणि चपळ जे आहे ते साधर्म्य दाखवायला दिलेलं आहे. तू याचका ते जलदा समान, तू काय जलदा समान याचकाते, है ना. याचकची तुलना जलदसोबत केलेली आहे, जलदासोबत केलेली आहे. तू तू याचकाते, है ना. तू तुझी तुलना, तू म्हणजे समोरचा कुठला व्यक्ती, त्या तो उपमेय झाला. आणि जलदा समान, जलदा जे आहे उपमान झाले. समान शब्द इथे उपमा अलंकार आहे याची आपल्याला जाणीव करून देत आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघतोय. चंद्रभागेचा आकार चंद्रासारखा कोरीव आहे. चंद्रभागा काय आहे? नदी आहे ना. तिची तुलना केलेली आहे चंद्रासोबत केलेली आहे. तिचा आकार आणि चंद्राचा आकार जवळपास सारखाच आहे.
तर मग चंद्राची तुलना कुणासोबत, चंद्रभागेची म्हणजे नदीची तुलना कुणासोबत चंद्रासोबत, तर उपमेय आणि उपमान झाले. मग सारखा शब्द तुम्हाला इथे उपमा अलंकार आहे हे दाखवून देतो आहे, है ना. कोरीव याच्यामध्ये समान धर्म किंवा साधर्म तुम्ही म्हणू शकता इथे, है ना. कोरीव जे आहे समान धर्म आहे किंवा साधर्म आहे. आता इथे दोन्हीपैकी कुठलेही शब्द तुम्ही वापरू शकता प्रत्येक जागेवर. जिथे तुम्हाला साधर्म लिहायचं आहे तिथे तुम्ही समान धर्मसुद्धा लिहू शकता. तो वाघासारखा चपळ आहे, ती हिरणीसारखी चपळ आहे, असं. तर हिरणीसारखी चपळ, चपळ शब्द सामान्य धर्म दाखवतो. तो वाघासारखा चपळ आहे, तो कोण? तो उपमे. त्याची तुलना केली जात आहे कुणासोबत? वाघासोबत. वाघ उपमान आहे. आणि सारखा शब्द जो आहे तो तुम्हाला साम्य धर्म दाखवून, साधर्म दाखवून देतो. आणि चपळ जे आहे तो तुम्हाला साधर्म म्हणजे समान धर्म दाखवून देतो. ठीक आहे, ठीक आहे. तर इथे तुम्हाला बघायचं, हा आंबा साखरेसारखा गोड आहे. आंब्याची तुलना साखरेसोबत केलेली आहे. आणि कुणासोबत, कोणा सारखा शब्द जे आहे तो तुम्हाला इथे जो साम्य शब्द म्हणजे साम्यरूप इथे, साधर्म्यरूप इथे तुम्हाला दाखवून देतो आहे, ना. आणि गोड, गोड जो आहे तो समान धर्म इथे दाखवून देतो. तर म्हणजे तुम्हाला काय झालं, आंबा उपमेय झाला, है ना. त्यानंतर उपमान काय? तर साखर झाली. त्यानंतर तुम्हाला साधर्म्य शब्द काय? तर सारखा झाला. आणि गोड साधर्म्य शब्द म्हणजे काय? तर गोड झाला. आणि समानता दाखवून देणारा शब्द तो काय? तर सारखा झाला. ठीक आहे. मग त्याची आई माझ्याच आईसारखी, म्हणजे आई आईची तुलना इथे केलेली आहे. त्याची आई काय आणि माझी आई काय? सारखीच सारखी आहे ना. त्याची आई माझ्याच आईसारखी. मग आईची तुलना आईसोबत केलेली आहे. सारखा शब्द इथे उपमा दाखवतो आहे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे उपमा अलंकार आहे. मना चंदनाचे परित्वा जिजावे, मनाची तुलना चंदनासोबत केलेली आहे. उपमा अलंकार आहे. परिशब्द आलेला आहे, परी इथे आलेला आहे. परी काय? आपल्या परी उपमाची ओळख आहे. दावीन गर्भ विभवे गुण घे पराचे, खडगाग तुल्य विषम वृत हे वल्याचे. तुल्य शब्द इथे आलेला आहे. इथे उपमा अलंकार आहे. पुढे आपण बघूया उत्प्रेक्ष अलंकार. विद्यार्थ्यांनो, उपमा अलंकार तुम्हाला व्यवस्थितपणे आलेला असेल हे मला वाटत आहे. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा की तुम्हाला उपमा अलंकार व्यवस्थितपणे आला की नाही, आणि इतके उदाहरण तुम्हाला कुठे दुसऱ्या ठिकाणी बघायला मिळतात का ते पण बघा. उत्प्रेक्ष अलंकार, उपमेय हे उपमानच आहे. आत्ता आपण बघत होतो ना उपमेय आणि उपमान. मग आता इथे उपमेय म्हणजे उपमान आहेच, तेच आहे असे जेथे वर्णन असते तेथे उत्प्रेक्ष हा अलंकार असतो आणि त्याची ओळख असते. ओळख आहे जणू, जणू काही, जणू काय, की, गमे, वाटे, भासे हे शब्द तुम्हाला जिथे त्या ओळीमध्ये दिसणार तिथे सगळीकडे तुम्हाला जे आहे तुमचा कुठला अलंकार असणार? उत्प्रेक्ष अलंकार असणार. ठीक आहे. मग आता आपण उत्प्रेक्ष अलंकाराचे उदाहरणं बघूया. आता हा दुसरा अलंकार आहे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. आता तिथे आपण ती गुलाबी उषा परमेश्वराची प्रेम जणू. आता जणू शब्द जो आला आहे, जणू शब्द तुम्हाला इथे उत्प्रेक्ष अलंकार दाखवून देतो. आपण पहिले वेळी तिचे गाल कुणासारखे? गुलाबासारखे, मऊ, है ना. गुलाबासारखे, मऊ. गालाची तुलना गुलाबाशी केलेली होती आणि मऊपणा त्याच्यामध्ये सारखेपणा दाखवत होता. आता इथे ती गुलाबी उषा म्हणजे अशी मस्त थंडी थंडी सकाळ, है ना. गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू असं वाटतं. ही सकाळ म्हणजे जसं काही परमेश्वराचं प्रेम आमच्यावर. तर जणू शब्द आलेला उत्प्रेक्ष अलंकार आहे. किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची किती बाकदार, है ना. किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची किती बाकदार, शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फुले उमललेली. जणू शब्द आलेला म्हणजे कुठला अलंकार आहे? उपमा अलंकार आहे. म्हणजे त्याच्या कोंबड्याची तुलना केलेली आहे. जसं काही जास्वंदी फुलं त्याच्या तुऱ्यावर लागलेली आहेत असं, आहे ना. जसं काही जास्वंदी फुलंच लागलेले जणू. तर जणू म्हणजे तुम्हाला इथे उत्प्रेक्ष अलंकार दिसतो. तिचे रूप साजिरे गोजीरवाणी, चंद्रालाही वाटे लाज जणू. आता जणू शब्द आलेला उत्प्रेक्ष अलंकार. अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरची वाटे खरे खुरे. तर अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे, मज वाटे, है ना. इथे काय तुम्हाला उत्प्रेक्ष अलंकार आलेला आहे. रत्नाचा जणू, रत्नांचा जणू ताटवा झळकतो, मोर पिसारा तुझा. जणू, जणू शब्द आलेला उत्प्रेक्ष अलंकार आहे. पुढे बघू, कापसाचे शेत माझे हो फुलोनी, शुभ्र सारे वाटती हे की नभीचे खाली आले सर्व तारे. म्हणजे कापसाचे हे माझे शेत जेव्हा फुललेत
असं वाटतं की नभातले सगळे तारे खाली आले जमिनीवर, आहे ना. तर हे की, आता इथे की शब्द जे आहे ते तुम्हाला कापसाचे शेत माझे हो फुलोनी शुभ्र सारे वाटती हे की नभी जे खाली आले सर्व तारे. की जे आहे हे तुम्हाला इथे उत्प्रेक्ष अलंकार दाखवतो. सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी, है ना. जणू शब्द आलेला उत्प्रेक्ष अलंकार आहे, कारण की डोळ्यांची चमचम अशी आहे, डोळ्यांची चमक इतके तेजदार डोळे आहे जसे रत्नच कुठले, है ना. असं खळखळ वाहत लगबग येती तटीनी गिरीवरुनी, आणि म्हणजे नदी गिरीवरून म्हणजे पहाडावरनं अशी लगबग लगबग करत येते, खळखळ वाहत येते देव दर्शना जणू चालल्या भाविक त्या तरुणी. जसे देवाचे दर्शन करायला भाविक जात असतात अगदी घाईघाईने लगबग करून, तसे जणू जणू शब्द आलेला आहे. जणू शब्द म्हणजे उत्प्रेक्ष अलंकार आहे. नवं उदाहरण बघूया. दहीवर पडले मौक्तिक वृष्टी जणू भूवर झाली, जणू उत्प्रेक्ष अलंकार आहे. ठीक आहे, पुढचं बघूया. दहावं एक्झाम्पल. पिसारा त्याचा किती झाकेदार, चोच त्याची चिमुकली बांकदार, अर्ध पायी पांढरीशी विजार, गमी विहंगातील बळा फौजदार. गमी म्हणजे असं वाटते विहंगातील तो बळा खूप मोठा फौजदार आहे, तर गमी म्हणजे इथे तुम्हाला उत्प्रेक्ष अलंकार दिसतोय. तर उत्प्रेक्ष अलंकारासाठी फक्त तुम्हाला शब्द शोधण्याची आवश्यकता आहे की पिसारा त्याचा किती झाकदार, त्याचा पिसारा किती झाकदार आहे, चोच त्याची चिमुकली बांकदार, त्याची चिमुकली इवलूशी जी चोच आहे ती किती बांकदार आहे, अर्धपायी पांढरीशी विजार, है ना. त्याच्या अर्धपायी काय पांढरीशी विजार आहे. गमे असं वाटतं विहंगातील बडा फौजदार आहे की काय असं. दूध म्हणजे अमृतच, आता इथे दुधाची तुलना अमृतासोबत अशी केलेली की दूध म्हणजे अमृतच, अमृतच म्हणजे दूध अमृत आहे असं नाही, दूध मनुष्यासाठी अमृत आहे असं नाही, दूध मनुष्याला मिळालेलं अमृत आहे असं पण नाही, तर दूध म्हणजे अमृतच, दूध अमृतच आहे. अमृत म्हणजे अमृत म्हणजे काय तर दूध, आणि दूध म्हणजे काय तर अमृतच आहे असं इथे दिलेलं आहे. तर इथे कुठला अलंकार आहे, उत्प्रेक्ष अलंकार आहे. जेव्हा उपमेय आणि उपमान एकच भासतात, उपमेय जणू उपमानच आहे असं जेव्हा भासतं तेव्हा तिथे उत्प्रेक्ष अलंकार असतो. रामाचे डोळे म्हणजे कमळच, है ना. आता इथे रामाचे डोळे म्हणजे कमळच म्हणजे काय, तर रामाच्या डोळ्यांना कमळच म्हटलेलं, असं नाही की रामाचे डोळे जे आहेत ते कमळासारखे दिसतात किंवा कमळाप्रमाणे दिसतात, नाही. तिथे सांगितलेलं आहे की रामाचे डोळे म्हणजे कमळच, म्हणजे त्याचे डोळे कमळच आहे, कमळासारखे नाही आहेत तर काय आहे, कमळच आहे असं इथे आम्हाला सांगितलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल बघूया. श्यामचे अक्षर जणू मोतीच, आता इथे दिलं आहे श्यामचे अक्षर जणू मोतीच, म्हणजे श्यामचे अक्षर मोत्यासारखे नाही आहे, मोत्यासारखे असं दिलं असतं ना तर मग तिथे उपमा अलंकार असता, है ना. पण इथे दिले श्यामचे अक्षर जणू मोतीच, म्हणजे श्यामचे अक्षर कसे मोतीच आहे, म्हणजे इथे जणू शब्द जो आलेला आहे उत्प्रेक्ष अलंकार, म्हणजे तिथे आपण हे नाही सांगा याच्यासारखे त्याच्यासारखे नाही, त्याचे अक्षर मोतीच आहे असं. आई म्हणजे ममतेचा सागरच, आई ममतेच्या सागरासारखी आहे असं बोललेलं नाही आहे, इथे सांगितलं आई ममतेचा सागरच आहे म्हणून इथे उत्प्रेक्ष अलंकार आहे. चांदण्या हे जणू हिरेच, चांदण्या हिऱ्यासारखे दिसत नाही आहे, तर चांदण्या हिरेच आहेत असं तिथे सांगितलेलं आहे म्हणून उत्प्रेक्ष अलंकार आहे. तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या, जणू दमल्या फार खेळूनी मग्नी जिल्या, जणू शब्द आलेला उत्प्रेक्ष अलंकार आहे. त्याची अक्षर जणू काय मोतीच, हा आंबा जणू साखरच. आता इथे वरती पण आपण हा हे एक्झाम्पल बघितलेलं आहे, बघा कुठे गेलेलं दही ते उपमा अलंकारामध्ये बघितलेलं आपण, आहे ना. हा आंबा साखरेसारखा गोड आहे असं आपण बघितलं होतं, आणि इथे एक्झाम्पल दिलेलं आहे हा आंबा जणू साखरच, म्हणजे हा आंबा म्हणजे हा आंबा आंबा नाही साखरच आहे असं आपण साखरेशी तुलना करतो आणि सांगतोय साखरच आहे, तुलना नाहीच इथे, तुलना नाहीच इथे, तुलना नाही आहे इथे, सांगतायत की साखरच आहे, म्हणजे आंबा खाल्ला काय आणि साखर खाल्लं काय एकच गोष्ट आहे. आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण, आकाशातील जे चांदण्या असं वाटतं की फुलांची पखरण आहे असं वाटत नाही तर आहेच. सोने चांदी रत्न माणकाचे दुकानच जणू, सोने चांदी जेव्हा आपल्याला कुठल्या दुकानामध्ये दिसतात तर असं वाटतं रत्न माणकाचेच दुकान आहे.
है ना, असं इथे उत्प्रेक्ष अलंकार आहे. आता आपण अतिशयोक्ती अलंकार बघूया. अतिशयोक्ती अलंकारमध्ये कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्यावेळी अतिशयोक्ती अलंकार हा असतो. आता आपण इथे बघू की कुठली गोष्ट जास्तच फुगवून सांगितलेली, म्हणजे खूप जास्त मोठी करून सांगितलेली असते, म्हणजे आपल्याला विश्वासच बसणार नाही अशी सांगितलेली असते, म्हणून तिथे आपण म्हणतो की कुठला अतिशयोक्ती अलंकार, कुठल्या गोष्टीची अतिकरणे तिथे अतिशयोक्ती अलंकार असतो. म्हणजे दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी. अरे मी तर दिवा देवापाशी लावला आहे आणि तुळशी तर दाराच्या बाहेर आहे, तिथे कसा उजेड पडणार? पण इथे अति केलेली आहे. दिवा तर मी एवढूसा दिवा एवढूसा तिथे लावलेला, उजेड इथे पडलेला, म्हणजे गोष्ट फुगवून सांगितलेली. मग कुठला अलंकार आहे अतिशयोक्ती? तुझे स्मृती स्मरता तहान भूक हरवली, तुझे तुझं हसू मला आठवलं आणि माझी तहान भूकच हरवली, असं काय होऊ शकेल का? नाही, इथे अति दाखवलेलं, अतिशयोक्ती अलंकार. दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं, म्हणजे एवढ्या दमडी, दमडी म्हणजे कमी एवलुशा, सर्वात कमी किमतीचं, आणि त्याच्यामध्ये झालं म्हणजे इथे अतिच दाखवली बाबा. मामाजींची दाढी झाली भावोजीची शेंडी झाली, म्हणजे काय? एकदम मामाजीची दाढी आणि भावोजीची शेंडी हे काय? इथे अतिच झालेलं. उरलेलं तेल झाकून ठेवलं लांडोरीच्या पाया लाग लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला, म्हणजे एवढूसं तेल त्याच्या मध्ये सासूबाईंचं नाणं झालं, मामाजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडीला तेल लावून झालं, उरलं त्याच्यामधनं पुन्हा तेल उरलं, पण ते लांडोरीचा त्या त्याला झाकून ठेवलेला भांड्याला लांडोरीचा पाय पण लागला आणि ते तेल सांडल्यावर वेशीपर्यंत गेलं आणि त्यामध्ये उंट पोहून गेला. एवढं काहीतरी अति इथे सांगितलेलं आहे, म्हणून अतिशयोक्ती अलंकार आहे. म्हणजे काहीतरी कल्पना उंच उंच फेकायच्या, है ना, कुठली गोष्ट भयंकर गोष्टी फेकलेल्या असतात, म्हणून त्याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. एक तीळ सात भावंडांनी वाटून खाल्ला असं होऊ शकेल का? एका तिळाचे सात तुकडे तरी करून बघा, होणार का? नाही होणार. हा त्या तिळाला पेरल्यावर झाड आल्यावर त्या तिळाला खाऊ शकतात सात जणं, पण एका तिळाचे सात तुकडे करू शकत नाही. एकदम अतिशयोक्ती आहे. तू हसली कुठे जराशी निउपास माझे सुटले, म्हणजे मी उपाशी होतो सकाळपासून, जेवलो नाही, आज माझा उपास होता आणि तू हसलीस आणि माझा उपास सुटला, असं होईल का? हसल्याने काय पोट भरतं? नाही. अतिशयोक्ती आहे. जो अंबरी उफळता खूर लागला आहे तो चंद्रमानीच तनुवरी डागला आहे, है ना. जो अंबरी उफळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर, रामायण आधी मग झाला राम जानकीवर, है ना. पहिले रामायण झाले नंतर राम जानकीचा वर झाला, असं. आता इथे बघा अर्थ दिलाय आपण वेगळा. हां, मी तुम्हाला याचा अर्थ नाही सांगितला ना, बघा इथे अर्थ पण दिला. जो अंबरी उबळता उफळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे, म्हणजे नल राजा जो आहे तो दमयंतीला म्हणतो, तुम्हाला तुला हा चंद्र दिसतो दमयंती? तर दमयंती म्हणते हो. नल विचारतो त्या वर्षी डाग दिसतात का? ती म्हणते हो. तेव्हा मग नल म्हणतो ते डाग कशाचे आहेत ते माहीत आहे का? माझा डोळा इतका उघडला की त्याचे खूर त्या चंद्रावर जाऊन लागले, म्हणजे डोळ्याचे खूर त्या चंद्रावर जाऊन लागले, ते तिथे तुला दिसत आहेत, ते डागाप्रमाणे तिथे तुला दिसत आहेत, म्हणजे किती अति झाली हो, है ना. आता रूपक अलंकार बघूया. रूपक अलंकार म्हणजे काय? हा पण एक दागिना आहे, है ना, हा पण एक दागिना आहे, अलंकार आहे, आभूषण आहे. मग हा काव्याचे आभूषणं आहेत ना. उपमेय व उपमान यात एक रूपता आहे, ती भिन्न नाहीत, असे वर्णन जेव्हा असते तेव्हा त्याला रूपक अलंकार असे म्हणतात. जिथे उपमेय आणि उपमान यात एक रूपता आहे, भिन्नता नाही, म्हणजे वेगवेगळेपणा नाही, असं. म्हणजे तुझा चेहरा चंद्रासारखा आहे, चंद्रासारखा म्हणजे उपमा अलंकाराचं उदाहरण आहे, पण तुझा चेहरा चंद्रच आहे असे म्हटले तर ते रूपक अलंकाराचं उदाहरण आहे, ठीक आहे. पुढे बघूया. उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा. मग इथे उठ पुरुषोत्तमा, पुरुषोत्तम इथे रामाला म्हटलेलं आहे आणि रमा म्हणजे इथे पहाट सकाळची गोष्ट, सकाळला रमा म्हटलेलं आहे.
दावी मुख चंद्रमा सकळी कांसी, कसलं एक्झाम्पल आहे, हे आपलं रूपक अलंकारचं एक्झाम्पल आहे. देवाच्या पदकमळावर भक्ताने डोके ठेवले, पद आणि कमळ जसे एकच आहे, पदकमळावर है ना, पाय कमळाच्या कमळासारखे आहेत, पदकमळ आहे असं. लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच, मातीचा गोळा, सॉरी, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, मूल आणि मातीचा गोळा एकच आहे असं. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. आता याच्या म्हणजे याच्यामध्ये आपण बघूया की आत्मा आणि परमेश्वर हे कसे एकच आहे जणू. देह आहे ते देवाचे मंदिर आणि आत्मा जे आहे ते परमेश्वर. तू माय लेकरू मी, तू गाय वासरू मी, गाय आणि लेकरू, गाय आणि वासरू, इथे ही तुलना दिलेली आहे. आपण तुलना नाही, इथे आपण ही गोष्ट सांगितलेली आहे की तू गाय तर तुझं लेकरू मी, तू गाय तर वासरू मी असं. तू माय तर लेकरू मी म्हणजे तू आई आहेस तर मी लेकरू आहे, तू गाय तर मी वासरू आहे. रूपक अलंकार. पहा पाखरे चारुनी होती झाडावर गोळा, कुठे बुडाला पडी पलीकडे तो सोन्याचा गोळा. आता इथे सोन्याचा गोळा म्हणजे काय, सूर्य. आणि पहा पाखरे चारुनी होती झाडावर गोळा म्हणजे सगळे पाखरे कुठे गोळा झालेली, तर झाडावर गोळा झालेली. आणि सोन्याचा गोळा म्हणजे इथे सूर्य, कुठे बुडाला पलीकडे म्हणजे इथे कुठे तो बुडून गेला, अस्त होऊन गेला असा. बाई काय सांगू स्वामीची, ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय. मग दृष्टी आणि अमृताची वृष्टी आहे ना इथे रूपक अलंकार. हृदय खवळला शोक सागर, शोक आणि सागर एकच आहे. तिचा रूप चंद्रमा पाहून तो अगदी मोहून गेला, म्हणजे रूप आणि चंद्रमा एकच आहे इथे असं वाटतंय. नेक्स्ट बघूया, कालसर्पचाटी जिभेने सर्वांग. कालसर्पचाटी जिभेने सर्वांग, रूपक अलंकार. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, ज्ञान आणि दिवा एकच धागा. सुखाचा शंभर धागे दुखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याचे. रूपक अलंकार. हा आंबा प्रत्यक्ष साखरच, आंबा आणि साखर एकच आहे. रूपक अलंकार. जग ही एक रंगभूमी आहे. जग म्हणजे काय, तर रंगभूमी. रूपक अलंकार. जग ही रंगभूमी जणू, इथे उत्प्रेक्ष अलंकार. आणि जग ही रंगभूमी सारखी आहे, इथे उपमा अलंकार. मी इथे तुम्हाला हे वेगळे करून देण्याचा पण प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला एकच एक्झाम्पल जे आहे तीन प्रकारे कसे उपमा होतो, उत्प्रेक्षा होतो आणि रूपक अलंकार होतो हे इथे तुम्हाला कळेल. 15वं एक्झाम्पल दिलं आहे, तू जणू शिवाजीच, उत्प्रेक्षा अलंकार जणू दिलेला आहे ना. तू शिवाजी सारखा शूर, इथे उपमा अलंकार, कारण की सारखा शब्द दिलेला आहे आणि तू शिवाजीच च शब्द दिलेला आहे, रूपक अलंकार है ना. तर असे एक्झाम्पल, भरपूर एक्झाम्पल असे ते तुम्हाला वाटणार, उत्प्रेक्षामध्ये पण तेच दिलेलं आहे आणि उपमामध्ये पण तेच दिलेलं आहे आणि रूपकमध्ये पण तेच दिलं, तरीही ते वेगवेगळे असतातच. व्यतिरेक अलंकार इथे बघूया आपण. व्यतिरेक अलंकार म्हणजे काय, आता भरपूर अलंकार आत्ता राहिलेले आहेत मला वाटतं. हो, मग याचा आता दुसरा व्हिडिओ बनवायला पाहिजे, म्हणून आता व्यतिरेक अलंकार जो आहे तिथपासून मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे, मग इथपर्यंतचा हा व्हिडिओ भरपूर मोठा झाला आहे, 37 मिनिटांचा झालेला आहे, म्हणून हा व्हिडिओ मी इथेच बंद करते. पुढचे अलंकार पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आणि समजवणार. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला लिहून कमेंट करून जरूर सांगा आणि तुमच्या मित्रांसोबत वगैरे शेअर करायला विसरू नका. दुसरा व्हिडिओ घेऊन येते, तोपर्यंत नमस्कार.